नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बीआरएस कडून पाण्याची पळवापळवी, आमदार जितेश अंतापूरकर यांचा आरोप. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्य महाराष्ट्रातील पाणी पळवून नेत असल्याचा आरोप आमदार जितेश अंतापूरकर यांनी अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशनात केला आहे. तसेच मांजरा नदीतून जॅकवेल खोदून पाणी देत असल्याने देगलूर बेलोली मतदारसंघातील पाण्याची पातळी खोल जात आहे, त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा सर्व प्रकार रोखला पाहिजे. यासाठी ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्याची गरज असून त्यासाठी अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने नांदेड जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करणाऱ्या बीआरएस पक्षाचे कृत्य उघड झाले असून महाराष्ट्रातील पाण्याची चोरी करणाऱ्या बीआरएस पक्षाचे पितळ उघडे पडले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बीआरएस पक्षाचा विस्तार संपूर्ण देशात करण्याचा संकल्प सोडत नांदेड जिल्ह्यातून पक्षाचा विस्तार सुरू केला. पक्षाचा मेळावा घेत पत्रकार परिषद घेतली. बाळी बंधारा प्रकरणावरून टीकेचे पणी असलेले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याबाबत महाराष्ट्राने पुढाकार घेतल्यास त्यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. एक प्रकारे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बाबळी बंधारा प्रकरणात महाराष्ट्राला दोषी ठरवले होते. बीआरएस पक्षाचा शहरासह जिल्ह्यात विस्तार होत असताना आमदार जितेश अंतापूरकर यांनी तेलंगणा सरकारचा कारभार उघड्यावर आणला असून पाणी पळून नेत असल्याचा आरोप करत चोरीचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारचे महाराष्ट्रातील कृत्य उघडे पडले असून बीआरएसच्या नेते व कार्यकर्त्यांना आमदार अंतापूरकर यांच्या आरोपाला सामोरे जावे लागणार आहे. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प 2023 वरती मी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, देगलूर बिलोली या माझ्या मतदारसीमालगत मतदारसंघ असून लाखो मतदारांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझी वेदना आणि मागणी आपल्या माध्यमातून शासनाकडे मांडतो. ती या सभागृहाने नीट समजून मांडा मुद्दे. अध्यक्ष महोदय, इतर सदस्यांप्रमाणे मलाही वेळ देण्याचा ही माझी विनंती आहे. देतो वेळ. अध्यक्ष महोदय, आज माझ्या देगलूर बिलोली मतदारसंघात तसेच नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा कर्नाटक व महाराष्ट्र अशा तीन राज्यांच्या सीमेलगतची जनता जर महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात सहभागी होण्याचा विचार करत असेल तर माध्यमांना एक ब्रेकिंग न्यूज मिळते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाच्या बाजूलाच असलेल्या जत मतदारसंघात डिसेंबर 2022 पुरवणी मागण्यांमध्ये अंदाजे 2000 कोटी कामे मंजूर केली आहेत. ती आवश्यक आहेत, परंतु माझा मतदारसंघ ही दोन्ही राज्यांच्या सीमेलगत आहे. माझ्या मतदारसंघात या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी तरतूद केलेली मला जाणवत नाही. मी सत्ताधारी पक्षाचा नसल्याने माझ्या मतदारसंघातील कामांना आजही स्टे दिला गेलेला आहे. तर मग तेलंगणा राज्यात समाविष्ट का होऊ नये असा हा सर्वसामान्य नागरिकांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, यापूर्वी सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील स्वर्गीय कैलासवासी रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यावेळी माझ्या वडिलांनी अर्थात रावसाहेब अंतापूरकर यांनी गावोगाव जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि संयुक्त महाराष्ट्राची भूमिका मांडण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी लोकांच्या भावना समजून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे अभिवचन देखील दिलेले होते. कोरोनामुळे हे सर्व कामे ठप्प पडले व त्यातच माझ्या वडिलांचे त्या ठिकाणी कोरोनामुळे निधन झाले. अध्यक्ष महोदय, माझ्या भागातील समस्या तुमच्या माध्यमातून तातडीने सुटल्या पाहिजेत ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी तेलंगणा सीमेवरील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र मंडळ स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा ही माझी या ठिकाणी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, तेलंगणा आमच्या राज्यातलं पाणी पळून नेते. मांजरा नदीत जॅकवेल खोदून शेतीसाठी पाणी देते. माझ्या मतदारसंघात पाण्याची पातळी खोल जात आहे, त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रसंग निर्माण होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. हे रोखलं पाहिजे यासाठी ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्याची देखील या ठिकाणी गरज आहे. याकरिता या अर्थसंकल्पात निधी देण्याची सुद्धा आवश्यकता या ठिकाणी आहे.